नमस्कार, माझे नाव वैदे प्रमोद म्हात्रे। माझे शाळेचे नाव कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्या मंदिर माणकुळे। मी इयत्ता 5वीत शिकत आहे। माझ्या भाषणाचा विषय आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे। संत तुकाराम महाराजांनी वृक्षाचे मानवाशी असलेले नाते व वृक्षाचे महत्त्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग सांगितलाय, तो तुम्ही ऐकलाच असाल। पण तो म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती। या सुंदर शब्दात संत तुकाराम महाराजांनी निसर्गाशी नाते सांगितले आहे। निसर्गाशी संत तुकाराम महाराज किती एकरूप झाले होते हे त्यातून दिसून येते। निसर्ग हा त्यांना एखाद्या जवळच्या नात्यातील व्यक्तीसारखा वाटत होता। वृक्षवेली जंगलातील वनचरे पक्षी ही त्यांना आनंद देत होते, कारण वृक्ष आपल्याला खूप काही देत असतात। वृक्षांचे आपण जेवढे आभार मारावे तेवढे कमीच आहे। म्हणून जर वृक्षारोपण केले तर त्यांची चांगल्या प्रकारे निगा राखली तर वृक्ष आपल्याला किती काही काही देत असतात। आपल्या जीवनात वृक्षाचे खूप महत्त्वाचे स्थान आहे। ज्या ठिकाणी झाडांची संख्या जास्त असते त्या ठिकाणी पर्यावरण सुंदर व खुळून दिसतं व हवा शुद्ध दिसते होते। आपल्या सभोवताली असलेले वृक्ष आपल्याला अन्न, फळ, फूल, आयुर्वेदिक औषधे, इंधन तसेच आपल्या मानवी जीवनात सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे ऑक्सिजन देतात। वृक्ष आपल्याला सावली देतात, पशुपक्षी त्या सावलीत आसरा घेतात। वृक्षांची मुळे जमिनीची होणारी धूप थांबण्यास मदत करतात। वृक्ष हे आपले मित्र आहेत, कारण वृक्षापासून आपले वृक्षापासून मिळणारे सर्व गोष्टी ते मनुष्याला प्रदान करतात। वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वृक्ष शोषून घेतात व आपल्याला जीवाश्यक असलेले ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात। म्हणून तर पृथ्वीवरील सजीव सृष्टी अजूनही अस्तित्व टिकून आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी आनंद अनुभवाला, त्याचप्रमाणे जर तुम्हाला या अभंगाचा अर्थ आपल्या जीवनात उतरवायचा असेल तर सुरुवात स्वतःपासूनच करा। वृक्षामुळे आपल्याला अन्न मिळते, म्हणजेच धान्य, कारण तुम्हाला माहितीच आहे वृक्षामुळेच पाऊस पडतो आणि पावसामुळे शेती होते। तुम्ही इथे ऐकू शकता किती कोकिळ असं सुंदर असं किळबिळ होत आहे पक्ष्यांचं, आणि इथे खूप सारे पर्यावरण आहे। आता मी अशी जशी झाडे लावली तशी तुम्ही सुद्धा लावली तर आपल्याला खूप ऑक्सिजन मिळेल, आणि जर ऑक्सिजन भेटलं तर आपल्याला कधीच ऑक्सिजन मशीनची गरज लागणार नाही। आणि आपण ऑक्सिजन मशीन लावली तर आपल्याला किती दिवस त्याच्यावर टिकून राहता येईल। म्हणून जर ऑक्सिजन मशीन लावायची नसेल तर वृक्ष लावा, झाडे लावा, झाडे जगवा। आणि आता या तुळशीतच बघा, जर आपण सकाळी सूर्य उगवायच्या आधी जर याच्यात पाणी टाकले तर याचा ओझोन वायूमध्ये याची वाप जाऊन आपल्याला उन्हाळ्यामध्ये गरमी कमी लागू शकते। आणि आपल्याला वृक्ष ऑक्सिजन देतात। आणि आता इथे पण मुले सगळी खेळत आहेत क्रिकेटमध्ये, आता ती सुद्धा सावलीतच खेळत आहे। आता जर वृक्षांची मुळे सावली मिळत आहे ही, कारण जर वृक्षच नसते तर ते खेळू शकले नसते। एखाद्याला खेळताना चक्कर सुद्धा आली असती, पण चक्कर आली असती पण त्यांच्या आई वडिलांनी खरं तर त्यांना खेळायलाच पाठवले नसते। आपल्या जीवनात खेळणं तर खूप महत्त्वाचंच आहे ना, म्हणून वृक्ष लावा, वृक्ष जगवा। धन्यवाद।